जैन मित्रांनो, स्टडी आहे क्यू मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 3 ऑगस्टचे जे करंट अफेअर्स आहे हे बघणार आहोत. आणि या व्हिडिओला तुमच्याजवळ प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे. आणि त्याचबरोबर तुम्हाला MPSC साठी पेनड्राईव्ह कोर्स स्टडी आय क्यूवर बघायला मिळणार. तुम्ही व्हिजिट करू शकता लवकरात लवकर studyiq.com. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओशी रिलेटेड कुठले डाऊट असेल तुम्ही मला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. आता पहिला प्रश्न आहे, रेमॉन मार्क्सेसे अवॉर्ड फॉर जर्नलिझम कोणी जिंकलेला आहे, तर कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे, तर यांचं नाव आहे रवीश कुमार यांना. रवीश कुमार, तुम्ही यांना बघितलंसुद्धा असेल जर्नलिझम करताना, खूप ॲनालिटिकल प्रकारे जर्नलिझम करतात. आणि जी ट्रूथ आहे स्टुडंटशी रिलेटेड असो किंवा जी आपल्या रेल्वेमध्ये जी हालत आहे त्याच्याविषयी असो, तर खूप सारे असे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी आपल्या जर्नलिझम थ्रू पुढे आणलेले आहे. तर अशा प्रकारे रवीश कुमार जे आहे त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. यांच्याबरोबर 5 असे अजून जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांनासुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. तर यांचे नाव अशा प्रकारे आहे, कू स्विंग विन हे म्यानमारचे आहे. आणि त्याचबरोबर जे क्वालिटी आणि फूड्स मीडिया ट्रूथ टेलिंगसाठी यांना अवॉर्ड जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर जे नीला पैजित या थायलंडचे आहे आणि यांना चॅम्पियनिंग जस्टिस केस आफ्टर पेनफुल केस, तर यामुळे त्यांना अवॉर्ड जे आहे ते सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर रवीश कुमार भारताचे आहे, यांना जर्नलिझम जे आहे ते व्हॉइसलेस जे आहे त्यांना व्हॉइस देण्यासाठी, म्हणजे ज्यांची आवाज पोहोचत नाही त्यांची आवाज बनून इथे जर्नलिझम करणं ही खूप कठीण गोष्ट आहे आणि यासाठी त्यांना अवॉर्ड जे आहे ते मिळालेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कॅबियाब यांना हे फिलिपिन्सचे आहे. आणि त्याचबरोबर जे युनिफाईंग पॉवर म्युझिकचे आहे त्यासाठी गिफ्ट आणि नर्चर करण्यासाठी यांना अवॉर्ड जे आहे ते मिळालेलं आहे. आणि किम जॉंग की, आता किम जॉंग यामुळे तुम्हाला समजलं असेल कुठचे आहे, साऊथ कोरियाचे आहे. आणि यांना जे यूथ व्हॉयलन्स आहे त्यासाठी स्ट्रीमिंग करण्यासाठी ते अवॉर्ड जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे 5 नाव तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, कारण असेसुद्धा विचारू शकतात की तुम्हाला यामधून 4 नाव देणार आणि एक दुसराच नाव देणार, जे यामधून कोणाला अवॉर्ड मिळालेला नाही आहे, तर असेसुद्धा प्रश्न निघू शकतात. तर हे खूप महत्त्वाचं होऊन जाते. नेक्स्ट आहे, कुठल्या देशात जे मेल आहे त्याला गार्डियन म्हणून अप्रूवल घेण्याची आता गरज नाही आहे कुठेही जर महिलाला अब्रॉड जायचं आहे. नाहीतर आतापर्यंत काय होत होतं की कुठल्या महिलाला जर पासपोर्टसाठी अप्लाय करायचं आहे किंवा जर आउट ऑफ कंट्री विदेशात जायचं आहे, तर तिथे तुम्हाला जे मेल गार्डियन आहे त्याची अनुमती घेणं गरजेचं होतं, त्यांचं अप्रूवल घेणं गरजेचं होतं. पण आता हा जो अप्रूवल आहे हा काढलेला आहे, आता तुम्हाला अप्रूवल घ्यायची गरज नाही आहे. तर हे केलेलं आहे साऊदी अरेबियामध्ये. आता बघा, तुम्हाला माहिती असेल जे आपण इंडियन एक्सप्रेस ॲनालिसिस करतो त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं, एक आपण डिस्कस केलं होतं ट्रिपल तलाकवर. तर ट्रिपल तलाकमध्ये आपण एक आर्टिकल डिस्कस केलं होतं, त्यामध्ये ऑथर जे आहे ते म्हणत होते की आपण ज्याप्रमाणे इथे जी इस्लामिक कंट्रीज आहे त्यांचा हवाला देऊन राहिलो आहे क्रिमिनल केस बनवण्यासाठी ट्रिपल तलाकमध्ये, तर खूप सारे असे इस्लामिक कंट्रीज आहे जिथे महिलांना बाहेर जाण्यासाठीसुद्धा अलाउड करत नाही. तर अशीच परिस्थिती आपल्याला सौदी अरेबियामध्ये बघायला मिळत होती, जिथे तुम्हाला फॉरेन कंट्रीमध्ये महिला जाऊ शकत नव्हती मेल गार्डियनची परवानगीशिवाय. पण आता हे काढलेलं आहे आणि लवकरात लवकर हे सगळं म्हणजे आता महिला जे आहे ते ट्रॅव्हल करू शकणार आहे. नेक्स्ट आहे वर्ल्ड वाईड वेब डे WWW, जे तुम्ही बघितलं असेल खूप वेळा www. जे आपण पुढे टाकतो ते. तर वर्ल्ड वाईड वेब डे कधी ऑब्झर्व केला जातो, तर हा ऑब्झर्व केला जातो 1 ऑगस्टला. आता जे टीम बर्नर्स ली आहे त्यांनी डेव्हलप केलं होतं, टीम बर्नर्स 1989 डेव्हलप केलं होतं. आणि सर्नमध्ये जे आपल्याला जेनेवामध्ये बघायला मिळते, तर नावसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे क्रिसिल, त्यांनी भारताची GDP ग्रोथ रेट प्रेडिक्ट केलेली आहे फायनान्शियल इयर 2020 किती पर्सेंटवर, तर ही केलेली आहे 6.9%वर. आणि ग्लोबल रेटिंग एजन्सी जी क्रिसिल आहे त्यांनी GDP ग्रोथ रेट रिड्यूस केलेलं आहे इथे प्रेडिक्शन जे आहे. पहिले त्यांनी 7.1% केली होती, आता त्यांनी हे कमी करून 6.9% केलेली आहे. आता इथे तुम्ही बघू शकता ज्यांनी GDP ग्रोथ रेट जे आहे ते कमी किंवा जास्त केलेलं आहे, तर इथे एशियन डेव्हलपमेंट बँक जे आहे त्यांनी भारतात GDP ग्रोथ रेट 7% जे आहे ते केलेली आहे फायनान्शियल इयर 2019-20. त्याचबरोबर इकॉनॉमिक सर्वे त्यांनी एक्सपेक्ट केलेली आहे आपली GDP ग्रोथ रेट
7% 2019-20 साठी. त्याचबरोबर IMF त्यांनी भारताची इकॉनॉमी जी आहे त्याला 60% ग्रो होणार 19 मध्ये आणि त्याचबरोबर 2020 मध्ये 7.2% ग्रो होणार असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर आपण वर्ल्ड बँकचं घेतलं तर जी ग्रोथ आहे भारताची ती प्रोजेक्ट केलेली आहे 7.5% 2019-20 साठी. त्याचप्रमाणे OECD जे आहे त्यांनी भारताची GDP ग्रोथ जी आहे प्रोजेक्ट केलेली आहे 7.25% 19 मध्ये आणि 7.5% 20 मध्ये. तर अशा प्रकारे कोणी किती सांगितलेली आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं होऊन जातं, म्हणून हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट आहे, 3 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्राची कंपनी जी आहे म्हणजे नॅल्को, त्याचबरोबर SCL आणि त्याचबरोबर MECL यांच्या भागीदारीने एक प्लॅटफॉर्म जे आहे, नवीन प्लॅटफॉर्म ते बनवला जाणार आहे आणि खान मंत्रालय जे आहे त्यांच्याद्वारे स्थापित केलं जाणार आहे. तर याचं नाव काय? तर याचं नाव आहे काबिल. आणि हे जे आहे हे पूर्ण आहे खनिज विदेश इंडिया लिमिटेड. आता हे कशासाठी राहणार आहे? जेणेकरून जे क्रिटिकल आणि स्ट्रॅटेजिक मिनरल्स असतात त्याचा सप्लाय प्रॉपर प्रकारे होऊ शकणार. आणि त्याचबरोबर इक्विटी पार्टिसिपेशन जर आपण बघितलं तर ते आपल्याला बघायला मिळते. जे नॅल्को आहे त्याचं 40% आहे, त्याचबरोबर SCL आहे त्याचं 30% आहे आणि MECLचं 30% आहे. म्हणजे जास्त कोणाचं आहे? नॅल्कोचं आहे. नेक्स्ट आहे, कुठल्या भारतीय मूळ डॉक्टरने मिस इंग्लंडचा खिताब जिंकलेला आहे? तर यांचं नाव आहे भाषा मुखर्जी यांनी जिंकलेलं आहे. नेक्स्ट आहे, महिला आणि बाल विकास मंत्रालय यांनी कुठल्या विषयासोबत विश्व स्तनपान सप्ताह हे सेलिब्रेट करत आहे? तर हे आहे एम्पावर पॅरेंट्स अनेबल ब्रेस्ट फीडिंग. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. थीम काय? एम्पावर पॅरेंट्स अनेबल ब्रेस्ट फीडिंग. नेक्स्ट आहे, कुठल्या राज्याने जे सुखाग्रस्त इलाके आहे त्यामध्ये 10वी आणि 12वी कक्षात जे कोणी छात्र शिकत आहे त्यांची संपूर्ण परीक्षा फीस जी आहे ते माफ केलेली आहे? तर या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात तुम्हाला मोस्टली मराठवाडा जे आहे तिथे तुम्हाला खूप जास्त सुखाग्रस्त बघायला मिळते. त्याचबरोबर विदर्भ एरिया जो आहे तो सुद्धा जास्ताचा सुखाग्रस्त आपल्याला बघायला मिळतो. तर आता जिथे कुठे सुखाग्रस्त इलाका राहणार आहे त्यामध्ये 10वी आणि 12वी जे शिकत आहे त्यांची फीस संपूर्ण प्रकारे माफ करण्याचं ठरवलेलं आहे महाराष्ट्र सरकारने. तर ही एक खूप मोठी पहल आहे. नेक्स्ट आहे, कुठल्या देशाने जे फेस कवरिंग क्लोथिंग आहे ज्याला बुरखा किंवा नकाब म्हणतो त्याला पब्लिक बिल्डिंग्स आणि ट्रान्सपोर्टमध्ये बॅन केलेलं आहे? तर या देशाचं नाव आहे नेदरलँड्स. नेदरलँडनी बॅन केलेलं आहे. नेक्स्ट आहे, राष्ट्राने पिंगल वेकिया ज्यांनी आपला इंडियन नॅशनल फ्लॅग जे आहे ते डिझाईन केलेलं आहे त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी कितवी बर्थ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे? तर ही 143rd बर्थ ॲनिव्हर्सरी जी आहे ते सेलिब्रेट केलेली आहे. नेक्स्ट आहे, कुठल्या पेमेंट बँकने जे स्मॉल फायनान्स बँक आहे त्यामध्ये कन्वर्ट करायचं ठरवलेलं आहे जेणेकरून जे स्मॉल लोन्स कस्टमरला ते ऑफर करू शकणार? तर याचं नाव आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. नेक्स्ट आहे, साऊथ एशियन स्पीकर समिट, चौथी साऊथ इंडियन जे स्पीकर समिट आहे ती कुठल्या देशात आपल्याला आयोजित करण्यात येणार आहे? तर ती मालदीव्समध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, मालदीव्समध्ये. नेक्स्ट आहे की कुठल्या देशाने नवीन TP वॅक्सिन ज्याचं नाव आहे इमॉक अँड VPM 1002 ही लॉन्च केलेली आहे? तर ही भारताने लॉन्च केलेली आहे. नेक्स्ट आहे की भारताचं जेव्हा पार्टिशन झालं होतं तेव्हा जे सिख रिलिजन प्रोसेशन आहे ज्याला आपण कुठल्या नावाने संबोधित करतो त्यांनी गुरु ग्रंथ साहिब यांना कॅरी केलं होतं पाकिस्तानहून आणि भारतात आले होते. तर या जे प्रोसेशन आहे त्याचं नाव आहे नगर कीर्तन. आणि हे जे अतारी वाघा बॉर्डर आहे तिथून आले होते. नेक्स्ट आहे, कुठल्या राज्याने एक जे अवेअरनेस कॅम्पेन आहे ज्याचं नाव आहे सेव्ह ग्रीन स्टे क्लीन या नावाचं एक कॅम्पेन लॉन्च केलेलं आहे? तर या राज्याचं नाव आहे पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल यांनी लॉन्च केलेलं आहे.
नेक्स्ट आहे, भारत सरकारने 1 ऑगस्ट 2019 पासून किती राज्यात पायलट आधारवर वन नेशन वन राशन कार्ड स्कीम योजना ही सुरू केलेली आहे? तर ही 4 राज्यात सुरू केलेली आहे, पायलट बेसिसवर राहणार आहे. आता वन नेशन वन राशन कार्ड स्कीम यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, याच चॅनलवर अवेलेबल आहे, तर तुम्ही बघू शकता. तर हे 4 राज्य कोणते आहे? तेलंगणा आहे, त्याचबरोबर आंध्र प्रदेश आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र आहे आणि गुजरात आहे. नेक्स्ट आहे, कोणाला सेक्रेटरी मिनिस्टर ऑफ टेक्सटाईल अपॉइंट करण्यात आलेलं आहे? तर यांचं नाव आहे रवी कपूर यांना जे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल सेक्रेटरी म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं आहे. रवी कपूर हे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर आहे. नेक्स्ट आहे की विश्व बँकच्या आकड्यानुसार भारत 2018 वैश्विक GDP रँकिंगमध्ये किती स्थानवर चालला गेला आहे? तर हा 7व्या स्थानावर चालला गेला आहे. 6th लार्जेस्ट इकॉनॉमी होती, आता स्लीप होऊन 7th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेली आहे. आणि यामध्ये जे फ्रान्स आहे ते पुढे आलेलं आहे. यामध्ये आपल्याला युनायटेड स्टेट्स, चायना आणि जपान पहिल्या 3 पोझिशनवर बघायला मिळते. नेक्स्ट आहे, कोणत्या लाईफ इन्शुरन्स कंपनीने म्हणजेच जीवन विमा कंपनीने लघु विमा योजना विक्रीसाठी भुगतान मंच मोबीविक यासोबत भागीदारी केलेली आहे? मोबीविकसोबत भागीदारी केलेली आहे. तर याचं नाव आहे एडलवाईज टोकियो. एडलवाईज टोकियोने भागीदारी केलेली आहे मोबीविकसोबत. आणि शेवटचा प्रश्न आहे, चीनचे जे राष्ट्रीय अग्रिम भुगतान प्रणाली आहे म्हणजेच चायनाज नॅशनल ॲडव्हान्स पेमेंट सिस्टीम यासोबत जे कोणी जुळणार तर पहिला भारतीय बँक कोण आहे? म्हणजे सगळ्यात पहिले जुळणारा पहिला भारतीय बँक कोणता आहे चायना नॅशनल ॲडव्हान्स पेमेंट सिस्टीमसोबत? तर हा आहे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया. तर इथे आपला व्हिडिओ संपतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.